धुळे शहरातील नवसाला पावणारा श्री लालबागचा राजास आपली मुलगी अधिकारी व्हावी म्हणून महिलेने घातले होते साकळे. मुलगी अधिकारी झाल्याने 800 ग्रॅम चांदीचे पादुका चढवत केला नवस पूर्ण. धुळे शहरातील गल्ली नंबर 2 येथील तेली गल्ली श्री लालबाग मारुती मित्र मंडळ असून या मित्रमंडळाच्या माध्यमातून दरवर्षी सालाबाजाप्रमाणे नवसाला पावणाऱ्या राजाची महाआरती श्री गुड्डू भवाईराव व सहपत्नी सो जयश्री तयाईराव व संपूर्ण परिवाराच्या हस्ते महाआरती करण्यात आली. दरवर्षी श्री लालबागचा राजा नवसाला पावणाऱ्या गणरायाची स्थापना केली जाते. या कार्यक्रमाचे आयोजक लालबाग मारुती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुड्डू भवाईराव यांच्या वतीने दरवर्षी अतिशय उत्साहाने गणेश उत्सव साजरा केला जातो. 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जात आहे. सो साथी राजेंद्र पवार या महिलेने श्री लालबागच्या राजास नवस केला होता. माझी मुलगी MPSC परीक्षेत पास होऊन अधिकारी झाल्याने 800 ग्रॅम चांदी पादुका चढवल्याने त्यांनाही मुंबईचा लालबाग राजा व धुळेचा लालबाग राजा एकच आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर जयश्री तयाईराव, सामाजिक कार्यकर्ते व लालबाग मित्रमंडळ अध्यक्ष गुड्डू भवाईराव व लालबाग मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्य व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वाती राजेंद्र पवार आणि नवस मी माझ्या मुलीसाठी बोलली होते. तिने भरपूर परीक्षा दिल्या होत्या, MPSC एक्झाम दिल्या होत्या, पण तिचं क्रायटेरिया निघतच होता. ते थोड्या थोड्या मार्कांवरून जात होती. मग मात्र या गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येऊ दर्शनाला. लालबागच्या राजाला तिकडे बोलली होती, इथे बोलली होती, आलो होतो दर्शनाला. बहीण मिळून तिकडे आलो होतं. मग यावर्षी माझ्या मुलीला आता ऑक्टोबरमध्ये वर्ष होईल, म्हणजे पूर्ण होत आलं तिथं माझ्या म्हटल्याप्रमाणे झालं. म्हणून यावर्षी आम्ही ते चांदीचे पादुका त्यांना करून देण्याचं पाहूनच येऊ तिथे चांदीचे. त्या लालबागप्रमाणेच आपण लालबागचा राजा इथे नवसाला आम्हाला पावला, आम्हाला प्रचिती आली म्हणून आलो. परत माई म्हणत काही इच्छा आहे त्याचं पूर्ण झालं तर पुढच्या वर्षी सुद्धा नक्कीच यावी, परत अशी मुलाखत घेऊ. फक्त आता पुढच्या बाप्पाने पूर्ण करावा एवढी अपेक्षा आहे. 750 ते 800 ग्रॅमच्या पादुका आम्ही केलेलं आहे, पण आम्हाला काही माहीत नव्हतं. आम्ही सगळं गुड्डू भाऊना सांगितलं, तसं माप वजन आम्हाला काही माहीत नव्हतं. म्हटलं जे काय होईल आम्ही तुम्हाला ते देऊ टाकतो, तुम्ही सगळं करून ठेवा, आम्ही आलो की दर्शन. एवढंच सांगायचं. ओके.